Hello everyone, I'm your science teacher Vaishnavi Patil. Welcome back to Gurvari Academy. तर फ्रेंड्स, यापूर्वीच्या सेशन मध्ये आपण पाहिलं होतं की रिप्रोडक्शन करणं ही आपल्यासाठी इसेन्शियल प्रोसेस आहे का नाही, त्याचं सिग्निफिकन्स काय आहे, त्याच्याच पद्धतीने व्हॉट आर द डिफरंट टाइप्स ऑफ रिप्रोडक्शन, अँड वी हॅव सीन दॅट असेक्शुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. ओके, तर फ्रेंड्स, बऱ्याचशा विद्यार्थ्यांना असा प्रॉब्लेम होतो की त्यांना शिकवलेलं समजतं पण नंतर परीक्षेत लिहिताना मात्र त्यांना आठवत नाही. तर त्यासाठी तुम्ही रट्टा मारी जी काही प्रोसेस आहे ती करत जाऊ नका. फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही तुमचे जे काही बेसिक्स आहेत, जे कॉन्सेप्ट आहेत, ते अगदी व्यवस्थितपणे क्लिअर करून घेत जा. आणि त्यानंतर त्या कॉन्सेप्ट मधले जे काही कीवर्ड्स असतात, महत्वाचे शब्द असतात, ते लक्षात ठेवत जा. त्यामुळे तुम्हाला एक्झाम मध्ये अगदी व्यवस्थित लिहिता येईल आणि तशाच पद्धतीने व्यवस्थित लिहिता आल्यामुळे तुम्हाला चांगली मार्क्स देखील भेटतील. अँड गाईज, डोंट बी अ मार्क स्टुडंट, बी अ स्किल स्टुडंट. ओके, आपल्याला विद्यार्थी असं म्हटलं जातं, म्हणजे आपण विद्या अर्जन करणारे आहोत, त्यामुळे जास्तीत जास्त फोकस हा मार्क मिळवण्याकडे नव्हे तर नॉलेज गेनिंग कडे ठेवा. तर आता आपण नेक्स्ट जो काही आपला चॅप्टरचा पार्ट आहे, दॅट इज असेक्शुअल रिप्रोडक्शन इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स, तर तो पाहायला सुरुवात करायचं का? तर आता आपण करूया. ओके, तर यापूर्वीच्या सेशन मध्ये आपण पाहिल्याप्रमाणे रिप्रोडक्शन हा मेनली टू टाइप्स, दॅट इज असेक्शुअल रिप्रोडक्शन अँड सेक्शुअल रिप्रोडक्शन. असेक्शुअल रिप्रोडक्शन अगेन हॅव टू टाइप्स, दॅट इज असेक्शुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स अँड असेक्शुअल रिप्रोडक्शन इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. तर आजच्या सेशन मध्ये आपण असेक्शुअल रिप्रोडक्शन इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स हा जो काही बीट आहे तो अगदी व्यवस्थितपणे, अगदी बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर होईपर्यंत समजून घेणार आहोत. ओके, तर आता आपण आपल्या या सेशनला सुरुवात करूया का? तर निश्चितच आपण आता आपल्या सेशनला सुरुवात करायला हवी. तर फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू सी दॅट व्हॉट इज मीन बाय फ्रॅगमेंटेशन. फ्रॅगमेंट म्हणजे काय? तर आपण जे काही असेक्शुअल रिप्रोडक्शन आता पाहणार आहोत ते मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स मधला आहे. वी नो दॅट द ऑर्गॅनिझम विच हॅव मेनी सेल्स इज नोन एज मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम, आणि त्यांनाच आपण काय म्हणतो? युकॅरियोट्स. ओके, तर हा झाला मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम म्हणजे काय, इथपर्यंतच प्रवास. ओके, त्यानंतर नेक्स्ट आता आपण पाहूया, तर हे जे काही मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांच्यामध्ये देखील असेक्शुअल रिप्रोडक्शन होत असतं. म्हणजे काय? तर असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे त्यांच्यामध्ये एकच पॅरेंट असेल आणि त्या पॅरेंट पासून दोन डॉटर सेल्स तयार होतील. तर आता आपण, तुम्ही म्हणाल मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स मध्ये तर हायली मॉडिफाईड रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन असतात, मग ते का बरे असेक्शुअल रिप्रोडक्शन करतील? तर काही हायर ॲनिमल्स मध्ये देखील जे त्यांची रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे ती वेल डेव्हलप्ड नाहीये, त्यामुळे ते असेक्शुअल रिप्रोडक्शन करतात. समजलं? त्यानंतर आता आपण सुरुवात करूया द फर्स्ट टाइप ऑफ द असेक्शुअल रिप्रोडक्शन इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स, दॅट इज फ्रॅगमेंटेशन. फ्रॅगमेंट म्हणजे काय? तर तुकडे. पण कशाचे तुकडे? तर पॅरेंट सेलचे तुकडे होऊन नवीन डॉटर सेल्स तयार होणं, या प्रोसेसला आपण काय म्हणतो? फ्रॅगमेंटेशन. ओके, तर हे फ्रॅगमेंटेशन कोणामध्ये घडते आणि हे कशा पद्धतीने घडते हे आपण आता समजून घेऊया. फर्स्ट आहे, दिस इज टाइप ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन ऑकर्स इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. तर हा असेक्शुअल रिप्रोडक्शनचा असा प्रकार आहे जो की मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स मध्ये घडत असतो. ओके, इन दिस टाइप ऑफ रिप्रोडक्शन द बॉडी ऑफ पॅरेंट ऑर्गॅनिझम ब्रेक्स अप इन टू मेनी फ्रॅगमेंट्स अँड इच फ्रॅगमेंट स्टार्ट्स टू लिव एज अन इंडिपेंडेंट न्यू ऑर्गॅनिझम. तर ह्या टाइपच्या रिप्रोडक्शन मध्ये काय होतं? पॅरेंटची जी काही बॉडी आहे ती काय होते? ब्रेक व्हायला सुरुवात होते आणि ब्रेक होऊन त्याचे बरेचसे तुकडे होतात आणि ते तुकडे नंतर स्वतः एक नवीन ऑर्गॅनिझम तयार होतात आणि स्वतः इंडिपेंडेंटली नवीन ऑर्गॅनिझम म्हणून त्यांचं आयुष्य, त्यांच्या जीवनाची सुरुवात करत असतात. दिस टाइप ऑफ रिप्रोडक्शन ऑकर्स इन अल्गी लाईक स्पायरोगायरा अँड स्पॉन्जेस लाईक सायकॉन. तर ह्या प्रकारचं रिप्रोडक्शन कोणामध्ये आढळतं? तर जे काही अल्गी लाईक असतात, स्पायरोगायरा, अल्गी म्हणजे काय? शेवाळ. तुम्ही बघाल पावसाळ्यांच्या दिवसामध्ये भिंतीवरती हिरवे हिरवे रंगाचे थर आल्यासारखे
ओके तुम्हाला जाणवतं. तर ते म्हणजे दुसरं तिसरं काही नसून हे अल्गी असतात, ज्याला आपण शैवाल म्हणतो. किंवा ज्या ठिकाणी पाणी असतं, पाणी साचलेलं असतं, अशा ठिकाणी सुद्धा आपल्याला हे अल्गी सहजपणे आढळून येतात. तर अल्गीचे बरेचसे प्रकार आहेत, त्यापैकी एक आहे हा स्पायरोगायरा. आणि यामध्ये हे फ्रॅगमेंटेशन घडतं आणि त्याचं असेक्शुअल रिप्रोडक्शन होतं आणि त्याचे नवीन डॉटर सेल्स तयार होतात. ओके, स्पॉन्जेस लाईक सायकॉन आणि सायकॉन सारख्या प्राण्यांमध्ये देखील हे फ्रॅगमेंटेशन होत असतं. मग पुढे काय होतं ते आता आपण समजून घेऊया. वेन एव्हर देर इज प्लेंटी ऑफ वॉटर अँड न्यूट्रिएंट्स आर अवेलेबल टू स्पायरोगायरा, इट्स फिलामेंट्स ग्रो अप व्हेरी फास्ट अँड ब्रेक अप इंटू मेनी स्मॉल फ्रॅगमेंट्स. जेव्हा जेव्हा प्रचंड प्रमाणामध्ये जे काही मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना न्यूट्रिएंट्स भेटतात, प्लेंटी ऑफ वॉटर भेटतं, अशा कंडिशन मध्ये काय होतं, त्या स्पायरोगायराचे जे काही फिलामेंट्स आहेत ते अगदी फास्टपणे वाढतात. स्पायरोगायरा याच्यामध्ये फिलामेंट्स असतात. फिलामेंट्स म्हणजे काय, तर धाग्यासारखे स्ट्रक्चर्स असतात. मग ते काय करतात, एकदम फेवरेबल कंडिशन आहे इतर त्यांच्यासाठी, म्हणजे काय, त्यांना न्यूट्रिशन पण भेटत आहे, वॉटर पण भेटत आहे, अँड दे आर डेव्हलपिंग व्हेरी वेल आणि ते चांगल्या पद्धतीने वाढ देखील करत आहेत. मग अशा कंडिशन मध्ये काय होतं, ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये न्यूट्रिएंट्स, न्यूट्रिशन, वॉटर ऍब्झॉर्ब करतात आणि ते ऍब्झॉर्ब केल्यानंतर त्यांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये छोटे छोटे तुकड्यांमध्ये काय होतं, ब्रेकडाऊन होतं. मग हे ब्रेकडाऊन झाल्यानंतर काय होतं, इच फ्रॅगमेंट स्टार्ट टू लिव्ह इंडिपेंडेंटली ऍज अ न्यू स्पायरोगायरा फायबर. आणि मग जो काही नवीन स्पायरोगायरा फायबर तयार झाला आहे तो काय करतो, स्वतः स्वतःच नवीन आयुष्य जगायला सुरुवात करतो. हिअर यू कॅन सी ऑन युअर स्क्रीन दीज आर द स्पायरोगायरा. ओके, तुम्ही तुमच्या स्क्रीन वरती पाहू शकता हे स्पायरोगायराचं स्ट्रक्चर आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला फिलामेंट लाईक स्ट्रक्चर दिसत आहे का? इन फर्स्ट फिगर यू कॅन सी दॅट दिस इज द स्पायरोगायरा प्रेझेंट इन वॉटर. वॉटर मध्ये कशा पद्धतीने हा स्पायरोगायरा दिसतो ते आपल्याला इथे फर्स्ट फिगर मध्ये दाखवलेलं आहे. म्हणजे आपण जर त्याला मायक्रोस्कोपिक लेवल वरती पाहिलं तर तो कशा पद्धतीने दिसेल, अशा पद्धतीने दिसेल. हिअर यू कॅन सी द फ्रॅगमेंट लाईक स्ट्रक्चर. इथे तुम्हाला फ्रॅगमेंट लाईक स्ट्रक्चर दिसत आहे का? तर हे जे काही फ्रॅगमेंट लाईक स्ट्रक्चर आहे, तर हे फ्रॅगमेंट लाईक स्ट्रक्चर काय करेल, मोठ्या प्रमाणामध्ये न्यूट्रिशन ऍब्झॉर्ब करेल आणि तो वेल डेव्हलप्ड बनेल. आणि वेल डेव्हलप झाल्यानंतर काय होईल, याच्यामध्ये असे फ्रॅगमेंट्स पडतील आणि फ्रॅगमेंट्स पडल्यानंतर त्याने त्यांचं स्वतःच आयुष्य चालू करतील. समजलं तुम्हाला स्पायरोगायरामध्ये कशा पद्धतीने फ्रॅगमेंटेशन होतं? ओके, एवढं क्लिअर आहे. आता आपण थोडस पुढे जाऊया. नेक्स्ट इज दॅट इज रीजनरेशन. रीजनरेशन म्हणजे काय, तर हे जे काही आपण टाइप्स पाहत आहोत असेक्शुअल रिप्रोडक्शनचे, दॅट इज फर्स्ट वन वी हॅव सी दॅट व्हॉट इज मीन बाय फ्रॅगमेंटेशन. तर हे टाइप्स कोणत्या ऑर्गॅनिझम्स मधले आहेत, तर ते मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स मधले आहेत, हे मात्र लक्षात ठेवा. ओके, तर आता नेक्स्ट आहे रीजनरेशन. रीजनरेशन म्हणजे काय, तर एखाद्या ऍनिमलचा एखादा पार्ट जर तुटलेला असेल, ब्रेकअप झाला असेल, ब्रेकडाऊन झालेला असेल, तर तिथे त्याचा नवीन पार्ट येतो. तुम्ही म्हणाल कशा पद्धतीने, तुम्ही म्हणाल मग आपल्यामध्ये पण रीजनरेशन होत असतं ना, कारण आपण नखे कट केल्यानंतर तिथे नवीन नखे येतात, बरोबर ना, केस कट केल्यानंतर तिथे नवीन केस येतात. पण हे दोन अवयव, हे जे काही आपले दोन पार्ट्स आहेत बॉडीचे, ते जर सोडले तर बाकीच्या कोणत्याही पार्ट्स मध्ये रीजनरेशन ही प्रोसेस तुम्हाला पाहायला मिळत नाही, कारण आपल्यामध्ये तशी सिस्टीम नाहीये. किंवा आपलं जे काही आपल्यामध्ये वेल डेव्हलप्ड रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे, त्यामुळे हे बाकीचे जे काही प्रकार आहेत ते आपल्यामध्ये घडत नाही. ओके, तुम्ही म्हणाल मग हे रीजनरेशन कोणामध्ये घडतं, तर तेच आता आपण पाहूया. ओके, तर हे जे काही रीजनरेशन प्रोसेस आहे ती आपल्याला प्रामुख्याने वॉल लिझार्ड मध्ये पाहायला भेटते. आपल्या घरामध्ये इतरत्र सर्वत्र आपल्याला पाल पाहायला भेटते, पाल पाहायला भेटते. पण तुम्ही कधी नोटीस केलं आहे का की पालींची जी काही शेपटी असते ती कधी कधी तुटलेली असते. मग काही दिवसानंतर ती शेपटी वाढायला लागते हळूहळू आणि एक नवीन शेपटी फॉर्म व्हायला सुरुवात, नवीन शेपटी तयार झाली तुम्हाला पाहायला मिळेल. मग काय होतं, हे वॉल लिझर्ड मध्ये रिजनरेशन कशा पद्धतीने होतं,
पाहुया. द बॉल लिझार्ड ब्रेक्स अप अँड डिस्कार्ड्स सम पार्ट ऑफ इट्स टेल इन एमर्जन्सी. जे काही भिंतीवरचे पाल असते ती काय करते, तर एमर्जन्सीच्या टायमिंग मध्ये, समजा ती एखादा शत्रू, एखादा प्रेडेटर तिच्या मागे लागला असेल तिला खाण्यासाठी, तर तशा कंडिशन मध्ये ती काय करते, किंवा तिची शेपटी एखाद्या दरवाजामध्ये, एखाद्या ओढणक्यामध्ये अडकली असेल, तर अशा कंडिशन मध्ये ती स्वतःचा जीव धोक्यात न काढता ती शेपटी तिथे टाकून देते, सोडून देते, तोडून टाकते. मग काय होईल, डिस्कार्डेड पार्ट इज रीजनरेटेड आफ्टर अ पीरियड. दिस इज एक्झाम्पल ऑफ लिमिटेड रीजनरेशन. मग तिने जो काही पार्ट डिस्कार्डेड केलेला आहे तो एका विशिष्ट पीरियड नंतर, एका विशिष्ट काळानंतर काय होईल, तो परत येईल. आणि हे एक्झाम्पल कशाच आहे, लिमिटेड जनरेशनच आहे. तुम्ही म्हणाल लिमिटेड जनरेशनच का, कारण ही जे काही रीजनरेशन आहे ते लिझार्डच्या फक्त आणि फक्त टेल मध्ये होतं, शेपटी मध्ये होतं. जर या उलट जर लिझार्डचा एखादा पाय तुटला तर तो परत येत नाही, मग हा फक्त कोणत्या पार्ट पुरतं लिमिटेड आहे, हा रीजनरेशन फक्त आणि फक्त त्या लिझार्डच्या टेल पुरतं लिमिटेड आहे. ओके, त्यामुळे याला आपण काय म्हणतो, लिमिटेड जनरेशन म्हणतो. तर आपण पाहूया की लिझार्ड मध्ये हे लिमिटेड जनरेशन कशा पद्धतीचं होतं. कॅन यू सी ऑन स्क्रीन हाऊ द टेल ऑफ लिझार्ड ब्रेक्स. तर आपण आपल्या तुमच्या स्क्रीन वरती पाहू शकता की त्या लिझार्डचं कशा पद्धतीने टेल ब्रेकडाऊन झाली, आणि काही काळानंतर, विशिष्ट अशा पिरियड नंतर काय होतं, तर जी काही टेल आहे ती परत यायला सुरुवात होते. आणि हे एक्झाम्पल मात्र रीजनरेशनचं कसं आहे, तर ते लिमिटेड आहे, कारण ते फक्त टेल पुरतं मर्यादित आहे. ओके, तर आता आपण अनलिमिटेड रीजनरेशन कोणामध्ये होतं हे पाहूया. तुम्ही म्हणाल अनलिमिटेड जनरेशन पण होत असतं. हो, होत असतं. असा एक प्राणी आहे ज्याच्या आपण बॉडी पार्टचे बरेचसे तुकडे केले, तर त्या प्रत्येक पार्ट पासून नवीन ऑर्गॅनिझम फॉर्म होण्याची कॅपॅबिलिटी त्या ऑर्गॅनिझम मध्ये आहे, त्या सेल मध्ये आहे. तर हे जे काही जनरेशन असतं त्याला आपण काय म्हणतो, अनलिमिटेड जनरेशन ऑर टोटल रीजनरेशन. ओके, अंडर सर्टन सिच्युएशन्स अँड ॲनिमल प्लॅनेरिया ब्रेक्स अप इट्स बॉडी इंटू टू पार्ट्स अँड देअर आफ्टर ईच पार्ट रिजनरेट्स रिमेनिंग पार्ट ऑफ द बॉडी अँड दस टू न्यू प्लॅनेरिया आर फॉर्म. दिस इज कॉल्ड एज रीजनरेशन. पहा, रिजनरेशन म्हणजे काय, एका सर्टन सिच्युएशन मध्ये एक ॲनिमल आहे त्याचं नाव काय आहे, प्लॅनेरिया. ओके, तर हा प्लॅनेरिया काय करतो, जर तो इमर्जन्सी मध्ये असेल किंवा एखादं काहीतरी त्याच्याकडे प्रॉब्लेम असेल, तर तो काय करेल, काय करतो, स्वतःच्या बॉडीचे बरेचसे पार्ट पाडतो. आणि ते पार्ट पाडल्यानंतर काय होतं, तर त्या प्रत्येक पार्ट पासून एक न्यू ऑर्गॅनिझम डेव्हलप होतो. आणि तो ऑर्गॅनिझम स्वतः इंडिपेंडेंटली त्याचा लाईफ जगत असतो. समजा आपल्याला प्लॅनेरिया भेटला, आणि प्लॅनेरिया भेटल्यानंतर आपण जशा पद्धतीने भाजी कट करतो तशा पद्धतीने जर आपण प्लॅनेरियाला कट केलं, समजा मी सपोज म्हणते तुम्ही कुठला तरी प्राणी घेऊन हे एक्सपेरिमेंट करू नका, कारण ज्या पद्धतीने आपला जीव असतो तशाच पद्धतीने इतर प्राण्यांचा देखील असतो. ओके, तर आपल्याला प्लॅनेरिया भेटला असं आपण समजूया, आणि प्लॅनेरिया भेटल्यानंतर आपण त्याला चाकूने कट करतोय. ओके, मग चाकूने कट केल्यानंतर काही दिवसानंतर आपल्याला त्या प्रत्येक फ्रॅगमेंट पासून नवीन प्लॅनेरिया तयार झालेला पाहायला मिळेल. हिअर यू कॅन सी ऑन युअर स्क्रीन हाऊ प्लॅनेरिया डेव्हलप्स. ओके, तर इथे तुम्ही पाहू शकता एक पॅरंट प्लॅनेरिया आहे, आणि समजा एमर्जन्सी मध्ये त्या प्लॅनेरियाचे असे बरेचसे तुकडे पडलेत, हे तीन तुकडे पडले आहेत असं आपण गृहित धरूया. म्हणजे जो काही हेल्ड पार्ट ऑफ प्लॅनेरिया आहे त्यापासून नवीन प्लॅनेरिया तयार होईल, मिडल पार्ट पासून नवीन प्लॅनेरिया तयार होईल, अँड द लास्ट पार्ट दॅट इज टेल, द टेल पासून देखील नवीन प्लॅनेरिया तयार होईल. ओके, तर याला आपण काय म्हणतो, टोटल जनरेशन ऑर अनलिमिटेड रीजनरेशन इन प्लॅनेरिया. तर यापूर्वीचं जे काही रीजनरेशन होतं ते मात्र लिमिटेड होतं, केवढ्या पुरतं, तर फक्त त्या लिझार्डच्या टेल पुरतं. एवढं समजलं का तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे? तर आता आपण थोडस पुढे जायला काही हरकत नाही. ओके, तर आता पुढे जाऊया आपण. नेक्स्ट इज दॅट इज बडिंग. तर नेक्स्ट आहे बडिंग. बडिंग म्हणजे काय, तर यापूर्वी देखील आपण बडिंग पाहिलं होतं, आठवलं का? रिमेंबर गाईज, वी हॅव सीन बडिंग इन असेक्शुअल रिप्रोडक्शन इन
युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स मध्ये देखील आपण बडिंग पाहिलं होतं. कोणामधलं बडिंग पाहिलं होतं? तर इस्त मधलं बडिंग पाहिलं होतं. ओके, तर मी तुम्हाला तिथे सांगितलं होतं की जिथे जिथे बड हा शब्द येईल तिथे तुम्ही कायम लक्षात ठेवायचं की अन आउटग्रोथ फ्रॉम अ पॅरेंटल बॉडी ऑर अ स्पेसिफिक सेल इज नोन ऍज बड. ओके, तर इथे देखील बडिंग होतं, पण ते कोणामध्ये होतंय हे महत्वाचं आहे. ओके, तर आता आपण समजून घ्यायला सुरुवात करूया. इन केस ऑफ हायड्रा अंडर फेवरेबल कंडिशन्स ऍट स्पेसिफिक पार्ट ऑफ इट्स बॉडी अन आउटग्रोथ इज फॉर्म बाय रिपीटेड डिव्हिजन्स ऑफ रिजनरेटिव्ह सेल्स ऑफ द बॉडी वॉल. तर हा जो काही हायड्रा आहे ना तो वॉटर मध्ये आढळतो. तर फेवरेबल कंडिशन मध्ये एका स्पेसिफिक पार्ट बॉडी पार्ट मध्ये एक आउटग्रोथ तयार होईल या हायड्राच्या, आणि तिथे रिपीटेड डिव्हिजन्स होतील आणि त्याच्या बॉडी वॉलचे जे काही सेल्स आहेत ते रिजनरेटिव्ह असतील, म्हणजे तिथे परत सेल येतील. ओके, दिस आउटग्रोथ इज कॉल्ड ऍज बड. आणि या आउटग्रोथला आपण काय म्हणतो? बड म्हणतो. बड ग्रोज अ प्रोग्रेसिव्हली अँड फायनली फॉर्म्स अ स्मॉल हायड्रा. आणि ते बड काय होते? ग्रो होते. कशा पद्धतीने? प्रोग्रेसिव्हली, म्हणजे अगदी क्रमाक्रमाने डेव्हलपमेंट होते. जशा पद्धतीने आपली डेव्हलपमेंट होते, आपण स्मॉल बेबी होतो, बेबी पासून एक चाइल्ड झालो, चाइल्ड पासून एक यंग झालो, यंग नंतर आपण अडल्ट होईल, अँड देन लास्ट इज दॅट इज ओल्ड एज. ओके, तर तशा पद्धतीने या हायड्राची क्रमाक्रमाने डेव्हलपमेंट होईल. तर ते कशा पद्धतीने होते ते तुमच्या स्क्रीन वरती तुम्हाला पाहायला मिळेल. यू कॅन सी हिअर, दिस इज अ पॅरेंट हायड्रा अँड देअर इज अ स्मॉल आउटग्रोथ नोन ऍज बड. तर ही जी काही बड आहे तर ती त्या पॅरेंट सेलला अटॅच असते. मग त्या पॅरेंट सेल पासून ती काय करेल? न्यूट्रिशन घेईल, न्यूट्रिशन घेईल, वॉटर घेईल, तिला काय काय हवं आहे ते सगळं पॅरेंट सेल पासून घेईल, स्वतःला डेव्हलप करेल, आणि ते पूर्ण टोटली डेव्हलप झाल्यानंतर या पॅरेंट सेल पासून ब्रेक होईल अँड न्यू हायड्रा फॉर्म होईल, दॅट इज न्यू डॉटर सेल फॉर्म होईल, आणि ती सेपरेटली तिचं लाईफ कंटिन्यू करेल. ओके, मग तुम्ही म्हणाल ह्या हायड्राला जे काही न्यूट्रिशन किंवा वॉटर हवं आहे ते कोणत्या सेल्सच्या मार्फत मिळतं? तर तेच आता आपण पाहूया. डर्मल लेयर्स अँड डायजेस्टिव्ह कॅव्हिटी ऑफ द बडिंग हायड्रा आर इन कॉन्टिन्युटी विथ दोज ऑफ पॅरेंट हायड्रा. पहा, हा महत्वाचा पॉइंट आहे. कशा पद्धतीने? जर जे काही डर्मल लेयर्स असतात आणि डायजेस्टिव्ह कॅव्हिटी असते, तर जो काही बडिंग हायड्रा असतो, आपण पाहिलं की त्या हायड्राला एक बड असते, आउटग्रोथ असते, तर त्या दोघांचे हे एक असतात, कंटिन्युटी मध्ये झालेले असतात. तुम्ही म्हणाल डर्मल लेयर्स म्हणजे काय? तर यू कॅन सी द स्किन, दिस इज अवर डर्मा. डर्मा मीन्स व्हॉट? एक्सटर्नल लेयर ऑफ द स्किन. तर हे डर्मल लेयर्स, एक्सटर्नल लेयर आणि डायजेस्टिव्ह कॅव्हिटी. डायजेस्टिव्ह कॅव्हिटी म्हणजे काय? तर तुम्हाला तुमच्या स्क्रीन वरती पाहायला भेटेल की कशा पद्धतीने हे हायड्रा मध्ये डर्मल लेयर्स आणि डायजेस्टिव्ह कॅव्हिटी असते. हिअर यू कॅन सी दॅट दिस इज द डर्मल लेयर ऑफ हायड्रा अँड दिस इज द डायजेस्टिव्ह कॅव्हिटी ऑफ हायड्रा. तर बड मध्ये ही डर्मल लेयर आणि ही डायजेस्टिव्ह कॅव्हिटी एकत्र आहे. ओके, आणि ह्या डायजेस्टिव्ह कॅव्हिटी मधूनच पॅरेंट सेल जे काही न्यूट्रिशन घेईल तेच न्यूट्रिशन या बड हायड्राला मिळेल, आणि तशाच पद्धतीने तोच डर्मल लेयर ह्याला प्रोटेक्ट करेल. तो सर्व पॅरेंट हायड्रा पासून घेईल आणि स्वतःची ग्रोथ करेल, आणि शेवटी तो काय होईल? इंडिपेंडेंट होऊन त्याचं स्वतःचं लाईफ जगेल. ओके, पॅरेंट हायड्रा सप्लायज न्यूट्रिशन टू द बडिंग हायड्रा. बडिंग हायड्रा सेपरेट फ्रॉम पॅरेंट हायड्रा अँड एंड्स अँड स्टार्ट्स टू लीड अन इंडिपेंडेंट लाईफ व्हेन इट ग्रोज अप अँड बिकम्स एबल टू लीड अन इंडिपेंडेंट लाईफ. ओके, तर जो जेव्हा तो बडिंग हायड्रा स्वतः इंडिपेंडेंट होईल, त्याला त्याच्या पॅरेंट वरती त्याच्या न्यूट्रिशन साठी फूड साठी डिपेंडेंट व्हावं लागणार नाही, तेव्हा तो काय होईल? सेपरेट होईल आणि त्याचं स्वतःचं आयुष्य तो जगायला सुरुवात करेल. तर इथे आपण काय पाहिलं? बडिंग इन हायड्रा पाहिलं. तर ते तुम्हाला समजलं का? ठीक आहे, आय होप तुम्हाला ते व्यवस्थितपणे समजलं असावं. तर यानंतरचा जो काही पार्ट आहे तो आपण आता पाहूया. Now, let's move towards, that is the next part, that is vegetative propagation. Vegetative म्हणजे काय? तर असा पार्ट ज्यापासून न्यू ऑर्गॅनिझम तयार होईल आणि त्या न्यू नवीन सेल डेव्हलप करण्याची जी काही ऍबिलिटी आहे ज्या सेल्स मध्ये प्रेझेंट असते त्यांना आपण काय म्हणतो? वेजिटेटिव्ह सेल्स म्हणतो. ओके, तर असे वेजिटेटिव्ह सेल्स हे वेगवेगळ्या मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स मध्ये आपल्याला पाहायला मिळतात.
मग हे वेजिटेटिव प्रपोगेशन काय असतं हे आपण आता समजून घेऊया. रिप्रोडक्शन इन प्लांट्स विथ द हेल्प ऑफ वेजिटेटिव पार्ट्स लाइक रूट स्टेम लीफ एंड बड इज कॉल्ड एज वेजिटेटिव रिप्रोडक्शन. तर रिप्रोडक्शन इन प्लांट्स जे काय असतं ते बऱ्याचशा प्लांट्स मध्ये कशा पद्धतीचं होत असतं वेजिटेटिव पार्ट्सनी होत असतं. वेजिटेटिव पार्ट्स म्हणजे काय तर ज्या पार्ट्स मध्ये नवीन ऑर्गॅनिझम डेव्हलप करण्याची ॲबिलिटी आहे त्यांना आपण काय म्हणतो वेजिटेटिव व्हेजिटेटिव्ह पार्ट्स म्हणतो. मग असे पार्ट्स कोणते कोणते आहेत तर असे पार्ट्स म्हणजे कोणते रूट असेल स्टेम असेल लीफ असेल किंवा बड असेल. तर याच्यामध्ये नवीन ऑर्गॅनिझम डेव्हलप करण्याची ताकद असते म्हणून त्यांना आपण काय म्हणतो व्हेजिटेटिव्ह पार्ट्स म्हणतो. आणि असं रिप्रोडक्शन ज्यामध्ये व्हेजिटेटिव्ह पार्ट्सची मदत घेऊन केलं जातं त्याला आपण काय म्हणतो व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. ओके नेक्स्ट आहे व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन इन पोटॅटोज इज परफॉर्म्ड विथ द हेल्प ऑफ आय प्रेझेंट ऑन द ट्यूबर. तर पोटॅटोज इथे आपल्याला एक्झाम्पल दिलं आहे ते म्हणजे काय तर पोटॅटो मध्ये व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन होत असताना काय होतं तर त्याच्यावरती एक डोळा प्रेझेंट असतो. ओके तुम्ही म्हणाल आपल्या डोळ्यासारखा असतो का तो तर नाही तर तो डोळा म्हणजे काय ट्यूबर. ट्यूबर म्हणजे जे काही स्टेम्स असतात आपण पोटॅटो पाहतो ते ओव्हल ऑर राऊंड इन स्ट्रक्चर असतात. ओके तर ट्यूबर म्हणजे काय रूट म्हणजे काय हा पार्ट आपण जे काही बोटनीचा पार्ट आहे किंवा प्लांटशी रिलेटेड कॉन्सेप्ट येतील तेव्हा समजून घेऊया. पण इथे आता लक्षात ठेवा की ट्यूबर दिस इज अ ओव्हल शेप्ड स्ट्रक्चर. ओके तर हा जो काही ट्यूबर आहे तो आईच्या फॉर्म मध्ये कशावरती प्रेझेंट असतो पोटॅटो मध्ये प्रेझेंट असतो. हियर यू कॅन सी दॅट द पोटॅटो हॅव मेनी स्मॉल आय लाईक स्ट्रक्चर त्याला आपण काय म्हणतो ट्यूबर. तर हे जे काही तुम्हाला दिसत आहेत व्हाईट व्हाईट कलरचे छोटे छोटे स्ट्रक्चर त्यांना आपण आईज म्हणतो आईज ऑन पोटॅटो म्हणतो. आणि ते आईज काय करतात तर हे जे काही आईज तुम्हाला पाहायला मिळत आहेत तर त्या आईज मध्ये नवीन पोटॅटो प्लांट्स क्रिएट करण्याची ॲबिलिटी असते म्हणून त्या रिप्रोडक्शनला आपण काय म्हणतो व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन म्हणतो. नेक्स्ट आपण पाहूया ब्रायोफायलम इज प्रेझेंट विथ द हेल्प ऑफ बर्ड्स प्रेझेंट ऑन द लीफ मार्जिन. तर तुम्हाला माहितीये ब्रायोफायलम म्हणजे पानफुटी जे की आपल्याला सर्वत्र पाहायला मिळते आणि त्याचे बरेचसे मेडिसिनल युजेस देखील आहेत. तर हा जो काही ब्रायोफायलम आहे तो काय करतो त्याच्या मार्जिन वरती तुम्हाला जे छोटे छोटे लीफ दिसत आहे तर या लीफच्या मदतीने तो काय करेल स्वतःमध्ये व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन घडवून आणेल. ओके त्यानंतरचं नेक्स्ट आहे दॅट इज इन केस ऑफ प्लांट्स लाईक शुगर केन अँड ग्रासेस व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन ऑकर्स विथ द हेल्प ऑफ बर्ड्स प्रेझेंट ऑन नोड्स. तर तशाच पद्धतीने जे काही शुगर केन आहेत आपण ज्याला ऊस म्हणतो बांबू आहे ग्रास आहे वेगवेगळ्या पद्धतीचे गवत आहेत तर त्यांच्यामध्ये जे काही व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन आहे ना ते नोडच्या मदतीने होतं. तुम्ही म्हणाल नोड म्हणजे काय द स्पेस बिटवीन टू इंटर नोड्स इज नोन एज नोड. तुम्ही म्हणाल मग हे इंटर नोड काय असतात हिअर यू कॅन सी दॅट दीज आर टू इंटर नोड्स आणि या दोन इंटर नोडचा जो काही अंतर आहे त्याला आपण काय म्हणतो नोड. तुम्हाला माहित आहे जेव्हा ऊस लावायचा असतो किंवा ऊस लावत असताना त्या ऊसाचा एक छोटासा पार्ट घेऊन एक खांडे घेऊन ऊस लावला जातो. दिस इज द व्हेजिटेटिव्ह पार्ट ऑफ द शुगर केन ऑर बांबू. ओके तर ती खांडे म्हणजेच काय तर व्हेजिटेटिव्ह पार्ट आहे जो की त्या व्हेजिटेटिव्ह पार्ट वरती त्या नोड वरती एक बड प्रेझेंट असते. जशा पद्धतीने आपण पोटॅटो वरती पाहिलं की एक आय लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट असतं तशाच पद्धतीने या शुगर केन आणि बांबूच्या नोड वरती देखील एक आय लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट असतं ज्याला आपण बड म्हणतो. आणि त्याद्वारे या शुगर केन सारख्या वेगवेगळ्या पद्धतीच्या प्लांट्स मध्ये ग्रासेस मध्ये काय होतं व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन होत असतं. आता नेक्स्ट लास्ट वन दॅट इज स्पोर फॉर्मेशन. स्पोर म्हणजे काय तर तुम्हाला माहित आहे जर आपण आपली भाकरी ब्रेड किंवा एखादा अन्न पदार्थ हा दमट वातावरणामध्ये ठेवला किंवा जिथे हवा नाहीये अशा ठिकाणी ठेवलं तर तिथे तुम्हाला त्या भाकरीवरती किंवा चपातीवरती काय होत बुरशी आल्यासारखं दिसतं आणि आपण ते खराब झालं आहे म्हणून टाकून देतो. तर ते बुरशी म्हणजे काय असतं तर दॅट इज स्पोर फॉर्मेशन होत असतं. मग ज्या ठिकाणी मॉइस्ट वातावरण असतं अगदी दमट वातावरण असतं ओलावा असतो अशा ठिकाणी हे स्पोर फॉर्मेशन होत असतं.
पण आपल्याला पाहायचं आहे की जे काही मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांच्यामध्ये हे रिप्रोडक्शन असेक्शुअल रिप्रोडक्शन कशा पद्धतीने होतं, तर त्याचाच एक टाईप म्हणून या स्पोर फॉर्मेशन कडे पाहिलं जातं. ओके, एवढं क्लिअर आहे. तर हे स्पोर फॉर्मेशन कोणत्या वेगवेगळ्या प्लांट्स मध्ये किंवा अॅनिमल्स मध्ये होत असतो हे समजून घेऊया. फंजाय लाईक म्युकर हा फिलामेंटस बॉडी. तर आपण आपल्याला माहित आहे की अल्गी आणि फंजाय हे जे काही आहेत त्यांच्यामध्ये वेगवेगळे सेल्स असतात. ओके, अल्गीज जे काही स्ट्रक्चर आहे ते तुम्ही हायर क्लासेस मध्ये पाहणार आहात, तशाच पद्धतीने फंजायचं देखील पाहणार आहात. पण फंजाय मध्ये काय असतं, म्युकर असतं आणि एक फिलामेंटस बॉडी असते. म्हणजे जशा पद्धतीने आपण ज्वारीचं जे काही कणीस आहे त्याला कंपेअर इथे करू शकतो. ज्वारीचं कणीस म्हणजे काय, म्युकर असेल आणि त्याचं जे काही स्टेम असेल ते म्हणजे काय, फिलामेंटस बॉडी असेल. ओके, देह स्पोरेंजी आहे, त्यांना वेगवेगळे स्पोर्स असतात. जशा पद्धतीने त्या ज्वारीच्या कणसामध्ये ज्वारीचे दाणे असतात छोटे छोटे. वन्स द स्पोर्स आर फॉर्म्ड स्पोरेंजिया बर्स्ट अँड स्पोर्स आर रिलीज्ड. स्पोर्स जर्मिनेट इन मॉइस्ट अँड वॉर्म प्लेस अँड फंगल कॉलनी इज फॉर्म्ड. तर बऱ्याच वेळा काय होतं, तर हे जे काही स्पोर्स असतात ते ब्रस्ट होतात म्हणजे फुटतात, आणि ते फुटल्यामुळे तिथून नवीन स्पोर्स व्हायला सुरुवात होते आणि ते एका मॉइस्ट आणि वॉर्म प्लेसेस मध्ये फंजायची नवीन कॉलनी तयार होते. ओके, तर त्यामुळे आपले जे काही अन्न पदार्थ असतात, भाकरी वगैरे असतात, ते मॉइस्ट प्लेस मध्ये ठेवत जाऊ नका, त्यांना एरेटेड प्लेसेस मध्ये ठेवत जावा. तर हा जो काही फंजाय आहे इथे तुम्ही पाहू शकता, दिस इज अ म्युकर, दिस वन इज अ म्युकर ऑफ द फंजाय अँड दिस इज अ फिलामेंटस बॉडी ऑफ द फंजाय अँड दिस आर द स्पोर्स विच आर रिलीजिंग फ्रॉम द स्पोरेंजियम अँड विच विल डेव्हलप इन टू द न्यू फंजाय कॉलनी. तर फ्रेंड्स, आजच्या सेशन मध्ये आपण पाहिलं असेक्शुअल रिप्रोडक्शन इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. मग ते कोणते कोणते होते ते एकदा आपण रिवाइज करूया. ओके, फर्स्ट ऑफ ऑल होतं जो काही रिप्रोडक्शनचा टाइप आहे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये, दॅट इज फ्रॅगमेंटेशन. फ्रॅगमेंटेशन मध्ये काय होतं, तर फ्रॅगमेंटेशन मध्ये स्पायरोगायलाचे काय होतात, तुकडे होतात आणि त्या तुकड्यापासून नवीन डॉटर सेल्स फॉर्म होतात. त्यानंतर नेक्स्ट आहे दॅट इज रिजनरेशन. मग रिजनरेशनचे परत दोन टाइप्स असतात, दॅट इज लिमिटेड रिजनरेशन अँड अनलिमिटेड रिजनरेशन ऑर टोटल रिजनरेशन. म्हणजे द लिमिटेड रिजनरेशन ऑकर्स इन वर्ल्ड लिझार्ड अँड अनलिमिटेड रिजनरेशन ऑकर्स इन प्लॅनारिया. ओके, त्यानंतर जो नेक्स्ट होता दॅट इज बडिंग. बडिंग आपण यापूर्वीही पाहिलं होतं कुठे, तर असेक्शुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स मध्ये, आणि ते पण ईस्ट मध्ये. पण इथे जे काही बडिंग आहे ते थोड्या प्रमाणामध्ये वेगळं आहे, त्यामुळे कन्फ्युजन होऊन स्वतःला करून घेऊ नका आणि होऊही नका. ओके, त्यानंतरचा नेक्स्ट टाईप आहे दॅट इज व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन किंवा व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. ओके, व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन, मग ते प्लांट्स मध्ये कोणत्या कोणत्या पार्ट्स द्वारे होतं, ते म्हणजे नोड असेल, लीफ असेल, बर्ड असेल किंवा त्याचे रूट असेल, अँड द लास्ट वन दॅट इज स्पोर फॉर्मेशन. तर फ्रेंड्स, आय होप तुम्हाला हा जो काही पार्ट आहे, सेकंड पार्ट, फर्स्ट पार्ट मध्ये आपण जे काही असेक्शुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम होतं ते पाहिलं होतं, या पार्ट मध्ये आपण काय पाहिलं, असेक्शुअल रिप्रोडक्शन इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम पाहिलं. तर इथे आपला जो काही असेक्शुअल रिप्रोडक्शनचा पार्ट होता तो आपण इथे कव्हर केलेला आहे. ओके, आणि जर तुम्हाला या असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये कुठल्याही प्रकारचा काही प्रॉब्लेम असेल ना, तर तुम्ही नक्की कॉमेंट करा. तुमचे जे काही कॉमेंट्स असतील त्यांचे आम्ही रिप्लाय देण्याचा, तुमच्या क्वेश्चनचे आन्सर्स देण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू. ओके, आता यानंतरचा जो काही पार्ट आहे त्यामध्ये आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन स्टार्ट करूया. म्हणजे तुम्हाला समजेल आणि तुमचे जे काही असेक्शुअल रिप्रोडक्शनचे जे काही बेसिक कॉन्सेप्ट होतील ते बऱ्यापैकी क्लिअरही झालेले आहेत. ओके, तर इथे आपण आता थांबूया, लवकरच भेटूया पुढील सेशन मध्ये. तोपर्यंत व्यवस्थितपणे अभ्यास करा, काळजी घ्या. बाय.